विद्युत रोष नाही करणार आहोत आणि मुंबईहून डीजे मागवणार आहोत. डीजे ते काय असते? ते असतात काहीतरी तुम्हाला नाही कळत. हो डीजे म्हणजे मुंबईतील इंग्रजी वादनत्रीवाला. तुमच्या शाळेबद्दल बरंच ऐकलं मी. अरे बापरे, तुम्ही पण ऐकलं का? हो बघितलं ना कसं बदनामी वाऱ्यासारखी पसरते. हो ना, बघ तरी. छे छे, बदनामी नाही, खूप चांगलं ऐकलंय. छा कौतुक. कौतुक? ओ काय काय आम्हाला कसं करताय? काय नाही 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 काहीतरी नक्की आहे. बघ काय असेल ते सांगा बघू. काय नाही, तुम्ही निघा. काय नाही काय नाही काय नाही काय जाऊ द्या जाऊ द्या. नाही नाही काहीतरी आहे. सांगा ग पोरीनु काय आहे ते. काय नाही, शाळा तशी छान आहे. काय नाही सांगा बघू. पण शाळेत दिवसा काही नसतं पण रात्री मात्र ती असते. हो हो. म्हणजे काय ती कोण आहे? एक बाई हडळ. बापरे हडळ. हो ना, असं काही नसत. रात्री कोणीच नाही थांबत तिथे. हो बापू, थांबलं ना की संपलं सगळं. काय ग हो हो, माझ्या आईने पाहिलंय तिला. आणि हो, माझ्या बहिणीलाही धरलेलं, गाणगापूरला नेलेलं ना तेव्हा सोडलं तिला. हो ना काकू, खूप उपाय झाले. काय ग हो ना, पण ती खूप पॉवर बस आहे. हो हो अगदी. हो ती ना कुणाच्याही वाटेला मुद्दामून जात नाही, पण ते ना होम हवन वाद्य शुभ कार्य असलं काही चालत नाही. काय ग हो ना. हो ना, म्हणून ते शाळेत लग्न बिग्न लावत नाही या गावात. अगं असं काही नसत. अगं ती काय अंतर्भात फाडते का अक्षता उधळते काहीतरी आपलं. अगं काय करते ती? हा लग्न तोडते का पोरीला उचलून नेते का नवरदाला पळवते काय करते काय ती? हसण्यावारी घेऊ नका. तसं ती काही करत नाही पण शाळेत लागलेलं लग्न टिकतच नाही. हो 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 ना काका. अहो तो तर इतिहास आहे. काय ग हो ना. काय
ती जोशांची कमळी आणि त्या शिंद्यांची राधा आणि पाटलांची रमा सगळ्या माहेरीच बसल्यात आता. कुणाचा नवरा गेला सोडून तर कोण तिला नांदवतच नाही हो की नाही. काय अपशकुनी आहे शाळा काय. मला सांगा कित्येक वर्षात शाळेत लग्नच लागलेलं नाहीये. अहो काकू काते विचारा की का विषयाची परीक्षा घेत नाही हो कोण इकडे. पण गावाच्या इनांदराने ठरवलंय की परीक्षा घ्यायची. काय हो म्हणून मुद्दामूनच लावतात शाळेत लग्न परीक्षेसाठी. आणि ते टिकलं नाही तर. नाही तर नाही आता काय करणार बाबांचा म्हणजे इनामदारांचा हट्ट ना. चला तो आपण अभ्यासाला जाऊ. काका आम्ही येतो. पण तुम्ही कोणाकडे आला होतात. इनामदारांकडे. अच्छा काय महत्वाचं होत का. हो नाही नाही सहजच आलो होतो आम्ही सहजच आलो होतो. अच्छा ठीक आहे ठीक बर आम्ही येतो. हो येतो आम्ही. धन्यवाद. येतो आम्ही. चला आपण चला. काय चला इकडे चला इनामदारांकडे. आता काय करत. हे बघा त्यांना सांगायचं लग्न शाळेत वेळेत नाही करायचं. आता हे बघा मला ईशाची परीक्षा घ्यायची नाही. त्यांना सांगू आपल्याला लग्न देवळातच करायचंय शाळेत वेळेत करायचं नाही. आता तुम्ही सांगा येत आहे का म्या जाऊ. चला चला सांगताय म्हणून चला पटकन. झालं बरं बघ वाजले बघ सहा. चला चला वेळ होतोय. हो हो चला चला खूप उशीर होईल. चला लवकर लवकर आपलं काम तर झालेलं आहे ना. बस आता लग्न नक्की जवळ जायला 100% खात्री मला. हो नक्की नक्की बघ. अरे दाजी तुम्ही परत आलात. काही गोष्ट राहिली का तुमची. अहो फोन करून कळवायचा ना मला. माझ्या घड्याला पाठवलं असत. नाही काही सांगायचं राहिलं. काय सांग त्याच काय आहे ना. आम्ही असं ठरवले का म्हणजे असं सांगतोय आम्ही तुम्हाला की लगीन आपण देवळातच करूया. अहो पण का परंपरा. आमचे पंडित जी असं म्हणले की देवळातच लगीन लावायचं अशी परंपरा आहे. आणि जर परंपरा तोडली तर ते लगीन लाभत नाही हो आम्हाला. काय हो त्यांचा शब्द तोडणं आम्हाला शक्य नाही. अहो पण इनामदार साहेब आमची मागणी आहे असं समजा. हट्टच समजा हवं तर. हा नाही का पण लगीन देवळातच झालं पाहिजे. बरोबर बर जशी तुमची इच्छा. अहो पण देऊळ जरा लहान आहे हो. आता देवाच्या दारात असं काही मानायचं नसतं लहान मोठं. नाही ठीक आहे ठीक आहे येतो आम्ही मग. या थांबा. हॅलो. हा त्या लग्नाच्या पत्रिकेचा ऍड्रेस देवळाचा ठेव रे. नाही आमच्या व्यायांची इच्छा आहे की लग्न देवळातच होईल. ठीक ये हो ना. हो खरंच. काय काय ग हो ना. तू मोर्चा कुठून कुठे गेला होता त्या घोळका घेऊन. बाई मनीषाच्या बापांनी निर्णय कॅन्सल केला. काय कुठला प्लॅन.
शाळेत लग्न लावायचं. काय सांगताय, कसं काय शक्य झालंय? हो बाई, म्हणजे काय झालं? अहो, तुम्ही काही बोलला होतात का इनामदारांना? कशाबद्दल? शाळेत लग्न लावण्याबद्दल. त्याच विषयात? छे हो, मी कशाला काही बोलू? मी तर त्यांना म्हटलं होतं की हा निर्णय कार्यकारिणीचा आहे, संस्थेचा आहे, आणि मला तो मान्य आहे. मग एकाएकी बदलला कसा निर्णय? इनामदार खूप वैतागलेले होते. मला वाटलं तुम्हीच विरोध केला की काय? हो, मला तर माहिती सुद्धा नाही त्यांनी निर्णय बदललेला. या मुली आता सांगतात म्हणून कळलं मला. असो, पण तुमच्या मनासारखं झालं शेवटी. काय काय केलं तुम्ही सगळ्यांनी सांगा बघू. म्हणजे हा चमत्कार झाला कसा? बाई, तुम्हाला माहितीये का काय झालं? हो, सांग ना. आम्ही ना खूप विचार केला सगळ्यांनी, आणि मग असा निर्णय घेतला की बाबांकडे जायचं आणि खडसावून विचारायचं त्यांना. म्हणून मी ऍक्टिंग करत होते रागवण्याची, आणि मग काय, माझ्या अभिनयामुळे त्यांना निर्णय बदलावाच लागला. शाबास, खूप छान केलंस. त्यांना मी रागाने पटवून दिलं की शाळेत जर लग्न लावलं तर भिंती कशा खराब होतील, आणि आपण स्वतः रंगवल्यात त्या भिंती. काय झालं? बाबा आपला निर्णय बदलायला तयारच नाही. बरं, येतो. या या. ओ काका, चल चल चल. काय बेटा? शाळेत दिवसा काही नसत, पण रात्री मात्र ती ती असते. हो हो. म्हणजे काय ती कोण आहे? एक बाई हडळ. बापरे. आणि हो, मग काय, घाबरले की पाहुणे आणि पळाले. आणि मग निर्णय कॅन्सल. चला, देवच पावला. आता लग्न देवळात होणार. तुम्हाला आनंद नाही झाला बाई? नाही, असं नाही. ते पाहुणे कुठे करता? ते देव दर्शन करून येणार. चला. गोष्ट कुमल त्या मनाची. नमस्कार. आपण? मी प्रेरणा राजाध्यक्ष. या माझ्या विद्यार्थिनी आहेत. मी यांची शिक्षिका. हो हो, भेटल्या आम्हाला त्या. मला कल्पना आहे, आणि यांनी आपल्याला सांगितलं की शाळेमध्ये भूत आहे म्हणून तिथे लग्न कार्य होऊ शकणार नाही म्हणून. हो ना? अहो, बर झालं की त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही आमचा विचार तरी बदलला. नाही, पण
तसं काही नाहीये. म्हणजे त्या खोटं बोलल्या आपल्याशी असा कुठलाही प्रकार नाही. काय हो या बोलल्या ते सगळं खोट आहे. बघा मी म्हणत होतो तुम्हाला ही कसली थट्ट म्हणायची. हे शिकवत का शाळेत. ह्या असल्या पोरीने चांगली शिक्षण झाली पाहिजे. बघा काय हो पण का केलं त्यांनी असं. तुम्ही सगळा प्रकार जर ऐकून घेतलात ना तर तुम्हाला त्यांचा इतका राग येणार. म्हणजे झालं असं की हा लग्नाचा प्रस्ताव आमच्या शाळेमध्ये येण्याआधी मुलींनी खूप कष्टाने शाळेच्या सगळ्या भिंती रंगवल्या. खर तर शाळेचं रंगकाम करायचं होतं पण तितकं बजेट नव्हतं आमच्याकडे. तेवढा फंड नव्हता आमच्या कार्यकारिणीकडे. म्हणून मुलींनी पुढाकार घेतला आणि म्हणजे रात्री उशिरापर्यंत थांबून शाळा संपल्यावरती अतिशय कष्टाने सगळ्या भिंती रंगवल्या. आणि मग कळलं की शाळेमध्ये आपण लग्न समारंभ करणार आहात. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या घरचं लग्न आहे म्हटल्यावरती इतकी माणसं येणार, हजारो माणसं तिथे येणार, मग शाळेचं पावित्र्य कसं राखता येणार. सगळ्या भिंती खराब झाल्या असत्या आणि इतक्या मेहनतीने मुलींनी जे कष्ट केले ते सगळे वाया गेले असते. त्यांना भीती वाटली म्हणून त्यांच्या वयाला साजेसं, त्यांच्या बुद्धिमत्तेला साजेसं असं उत्तर त्यांनी शोधलं आणि परस्पर येऊन आपल्याला सांगून टाकलं. कदाचित आपण आपला विचार बदलाल असं वाटलं होतं त्यांना. मला वाटतं हे सगळं कळल्यावरती तुम्हाला त्याचा इतका राग येणार. पण तुम्ही हे आम्हाला का सांगताय. तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी लग्न कार्य नको आहे ना. हो स्पष्टच बोलायचं तर मीही त्याच्या विरोधात होते. पण मी एक साधी शिक्षिका आहे त्या शाळेत. माझ्या मताला एवढी किंमत नाहीये. जो निर्णय कार्यकारिणी घेईल, जो निर्णय अण्णासाहेब घेतील आणि आमच्या प्रिन्सिपल मॅडम घेतील तो मलाही स्वीकारायला हवा होता. पण कुठेतरी मनोमन यांनाही त्यांचे कष्ट वाया जातील अशी भीती वाटत होती. म्हणून हा सगळा प्रकार घडला. कसं आहे ना, मी एक शिक्षिका आहे. माझ्या विद्यार्थिनींनी एखादी चूक केली तर त्या चुकीची आड घेऊन मी माझा फायदा नाही बघू शकत किंवा अशी चुकीची शिकवण त्यांना देऊही शकत नाही. ही गोष्ट सत्य आहे ना की अंधश्रद्धा बाळगणारा माणूस अतिशय खोळा असतो, भाबडा असतो, घाबरलेला जीव असतो. पण त्याच्या अंधश्रद्धेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेणं हा विचार तर अधिकच वाईट आहे. आणि अशी चूक माझ्या विद्यार्थिनींकडून होऊ नये, अजाणतेपणी होऊ नये म्हणून मी आपल्याशी स्पष्ट बोलायला आले. अच्छा, म्हणजे आम्ही आमचा निर्णय बदलून परत शाळेतच हे कार्य करायचं असं सुचवता का तुम्ही. एवढं मी कसं सुचवू शकते आपल्याला. शेवटी निर्णय आपला आहे, आपल्या घरचं लग्न कार्य. मी फक्त आमची बाजू मांडली आपल्या समोर इतकंच. ठीक आहे. मनाची
मगाशी आम्ही जो निर्णय घेतला तो आंधळेपणामुळे. आता पूर्ण डोळसपणाने निर्णय घेतोय. भूत वगैरे काहीही नसले तरीही शाळेत हे लग्न होणार नाही. लग्न हे देवळातच होईल. थँक्यू सो मच. आणि मी आधी काय डोसक्यात घेऊन बसली होती बघा. बघा तुम्हाला फसवणं किती सोपं आहे ते. हो ही सगळी अंधश्रद्धेची झापड. श्रद्धा तर हवीच माणसाच्या मनात. ती माणसाला विनम्र बनवून ठेवते. एक आशा लागून राहते जगण्याची. पण अंधश्रद्धा या सगळ्या निरागस भावना उखडून टाकते आणि एका चुकीच्या वाटेने आयुष्य वळतं. होय आता हे लग्न देवळातच होणार आणि आमचा आग्रह आहे असं समजा किंवा हुकूम म्हणा आणि शाळेतल्या या सगळ्या मुली झाडून सगळ्या मुलींनी यायला हवं. हो हो नक्की. काय ग आणि एक पैशाची बचत म्हणून तुम्ही मुलींनी शाळा रंगवली ना. एक जाहिरात करतो. काय हो करू ना. करा की अहल कितीही नको नको म्हटलं तरी लग्नात पाहुणे आहेर देतातच. या लग्नाला येणारा सर्व आहेर या शाळेला देणगी म्हणून द्यायचं ठरलंय. आणि दाजी साहेबांच्या लग्नात आहेर लाखांच्या घरात असतो बरं का. हा तर तुमच्या मनाचं खूपच मोठेपण आहे ताई. तुम्ही आमचे डोळे उघडले. तुमच्या आमच्यावर उपकारच झाले बघा. नाही असं नका. खरं तुम्ही मोठेपणा दाखवलाय. बर आहे येतो आम्ही. येतो ताई. खूप खूप आभार आपले. खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही शाळा तर वाचवलीतच वर बक्षीस सुद्धा मिळवलं. ये शाबास. खुश ना आता. हो चला जाऊया आपण. तुझ्या बाबांनी अचानक निर्णय कसा काय बदलला ग. निर्णय नाटक करू नकोस. लग्न शाळेत लावण्याबद्दलच्या निर्णयाचं म्हणते मी. तो निर्णय काय नाही ते काय झालं. पाहुणे आलेले ना त्यांनी सांगितलं की अशी परंपरा आहे. माहितीये मला तीच तीच टेप वाजवू नकोस.